कायो कसलो विचार करतास? काय नाही, माका माहित आहे मारायचा होतास ना, डोक्यात घालायची कुराड किती सोडलास असाच? तुझा का डोका फिरला काय गो? तुका खरंच वाटतं मी मारले माझं दादांका? मग काय, मी नाही मारलंय आणि कोणी मारला तर पण माका माहित नाही. असा कसा एवढो वार झालो घरातल्या घरात आणि कोणाकच माहित नाही? तुका काय कळतं? घाबरलेले आहात सगळे घरातली. माधव दादांका काय झालं असतं तर? पोलीस इले असते. माका नाही वाटत नायकांच्या घरात एवढे मुर्दे पडले कधी पोलीस इले हत काय? अगो घरातल्या कोण काय झाला तर येणारच ना. पण घरातल्याच कोणी केला नसन तर पोलीस योग देतील काय घरात? कसलो विचार करतास? ह्या सगळा चाललेला हा त्याचो फायदो आपण घेऊ पयो. म्हणजे तुम्ही माधव दादांका मारला नाही ना? नाही. आता मारा. नीलिमा ही जखम भरायला खूप वेळ जाईल ना? हो वेळ लागेल, पण वेळेवर औषधं घेतली आणि बँडेज व्यवस्थित बांधलं की होईल बरं. काळजी करू नको. हो झोप आता हळूहळू. ही उशी घे, उशी घे ही आणि हातावर जोर देऊ नकोस. काय झालं नीलिमा, अशी का बघतीय? माधव काल जेव्हा तुला ही जखम झाली त्यावेळी तुला खरंच असं वाटलं का की कोणीतरी तुझ्यावर पुऱ्हाडीने वार केलाय? मला नेमकं आठवत नाहीये काय झालं होतं ते. ठीक आहे, पण तू असं का विचारलंस? माधव अरे हा वार कुऱ्हाडीने केल्यासारखा नाहीये, ॲबनॉर्मल जखम आहे. म्हणजे तुलाही त्या डॉक्टरांसारखंच वाटतं ना की ही जखम कुठल्या तरी शक्ती? माधव त्या डॉक्टरांवर माझा विश्वास नाही. ॲबनॉर्मल म्हणजे मे बी कुठलं तरी वेगळं हत्यार किंवा वार करण्याची विचित्र पद्धत आहे. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदुळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदुळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणायला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करणार ना? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. हा पोलिसात देणार होतो तुला, केवळ विके आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस हे असं कसं शक्य आहे?
आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?